नमस्कार मित्रांनो, तर बघतोय आपण की आज पुन्हा एकदा नवीन दिवस सोन्याचा दिवस उगवलेला आहे. आणि हा सोन्याचा दिवस प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात चांगलं काहीतरी घेऊन येत असतो. प्रत्येक क्षण हा आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन घडवत असतो. आणि या नवीन घडवत असताना आपण नक्कीच त्याचा आनंद कधी आपल्याला होत असतो, कधी दुःखाचेही क्षण वाटायला येत असतात. तर मित्रांनो, असेच सुखदुःखाचे क्षण वाटायला येत असतात. आणि आत्ता आपल्याला सुरुवात झाली ती, मी बघितलं तुम्ही की पेरणीचा मी लॉक टाकलेला आहे तुमच्या सगळ्या या सबस्क्रायबरना किंवा सगळ्या या पूर्ण परिवाराला बघण्यासाठी. आणि आज पुन्हा काय, तर आज वटपौर्णिमा 3 तारीख. आणि आज वटपौर्णिमेचा दिवस जरी आला तरी पावसाचा अजून एकही थेंब या धरतीमातेवरती पडलेला नाही आणि सुखावलेला नाही. तर ही तप्त झालेली माती, लाल झालेली माती, त्या सुखाच्या क्षणाची वाट बघते. आणि ती वाट बघत असताना अगदी आतुरतेने हे सगळे आम्ही अगदी उत्सुक झालेलो आहेत. आणि आतुरता एवढी लागलेली आहे की कधी पाऊस येतो आणि कधी थोडंसं अंगावरती पाणी, अगदी ते शीतल पाणी पावसाचं अंगावर घ्यावं असं वाटतं आहे. आणि तेच आपल्याला काय होतं आहे की सुख आणि समाधान प्राप्त होत असतं. तर मित्रांनो, नक्कीच पुन्हा एकदा सगळ्यांचं मी संतोष पाडे ब्लॉगवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या दिवसाच्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने इकडे गावच्या ठिकाणी कशाप्रकारे हा वटपौर्णिमेचा दिवस साजरा केला जातो आणि महिला कशाप्रकारे आपल्या पतीचं सप्तवर्ष म्हणजे 7 वर्ष आपल्या बरोबर राहावं, जोडीने राहावं म्हणून मागणं घालतात त्या वडाच्या झाडाभोवती, ते आपण बघणार आहोत. तर चला माझ्यावर आजचा व्हिडिओ बघताना अगदी नक्कीच व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत बघायचा आहे, पुढचा लॉग येईपर्यंत. तोपर्यंत आपण आत्ता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला, नवीन लॉगला. तर मी निघालो आता खाली जिथे आपल्या वटपौर्णिमेच्या ठिकाणी म्हणजे वडाच्या झाडाची जी पूजा केली जाते, ती वडाच्या झाडाची पूजा करून काय केलं जातं हे मागणं मागितलं जातं. आणि त्यासाठी संपूर्ण जी तयारी करतात महिला, ही महिला कशाप्रकारे तयारी करतात, साधा एक आपण छोटंसं सॅम्पल म्हणजे फॉर एक्झाम्पल एक आपण बघूया. तर आपण बघणारच आता कोणती तयारी केली. तर यामध्ये आपण बघतोय की सुरुवातीलाच अगदी गरे, फणसाचे गोड गोड गरे, वर अंगी काटे आणि आत गोड गोड गरे असे, त्याच्याबरोबर हा पेरू ठेवलेला आहे. आणि तिकडे सुद्धा आंबा, कोकणचा राजा हापूस आंबा, आणि सोबत पणती आणि फुलं, वडाची पानं खास करून, दोरा. आणि ह्या ताटामध्ये अगदी सजवलेलं दिसतं आहे. कशासाठी? तर वटपौर्णिमेची आज वडाची पूजा करून आपल्याला सौभाग्याचं लेणं मागण्यासाठी. आणि सौभाग्याचं लेणं हे कायमस्वरूपी राहावं म्हणून ह्यासाठी काय केलेलं आहे, ही संपूर्ण तयारी. अगदी जास्वंदीची फुलंसुद्धा कशी टवकारून पाहत आहेत, अगदी आपलं सुंदर असं रूप घेऊन. आणि अशा प्रकारे हे तयार केलेलं सगळं वाण, ह्याला एक वाण म्हटलं जातं. आणि हे वाण मग प्रत्येकाला वाटलं जातं, या वाणामध्ये मग समोरच्याला नमस्कार करू. तर म्हणजे बघतो आपण की आमच्या इथल्या वहिनी आमच्या निघाल्यात आता या वटसावित्रीची, वडाची पूजा करण्यासाठी. आणि संपूर्ण साहित्य म्हणजे वाण वगैरे मी मगाशी दाखवलं. आणि तांब्या कलश घेऊन अशा प्रकारे हळूहळू आता आपण खाली जाणार आहोत जिथे वडाची पूजा केली जाते. तिथं अगदी शृंगार वगैरे केलेला आहे, मस्तपैकी नथ वगैरे घातलेले बघतोय आपण. आणि चांगलं छानपैकी असं सुंदर असं सगळं अगदी अलंकार टाकून ह्या निघाल्यात आपल्या पतीचं मागण्यासाठी सप्तजन्माचं. तर बघूया म्हणजे जिथे आपण वडाच्या झाडाची पूजा केली जाते, आमचे काकू रंजना काकू अगदी साफसफाई करते कारण तिचं पूजन करायचं आहे वडाचं. आणि वटसावित्री म्हणून आज जो पौर्णिमेचा वटपौर्णिमा म्हणून आज जो दिवस आहे तो आनंदाने अशा महिला साजरा करताना दिसत आहेत. परंतु काकू आमची एकटी झाली पुढे साफसफाई करायला. आणि हळूहळू आता सगळ्या सौभाग्यवती म्हणजे सवाशिनी येतील आणि याची पूजा करणार आहेत. तर बघूया आपण पूजेचा आजचा वरून या वडाच्या वटसावित्री निमित्त, वटपौर्णिमेच्या निमित्त वटसावित्रीची जी आपली पूर्वी आख्यायन का आहे, आख्यायिका कथा आहे, ती आपण पूजण्यासाठी काकोणीसुद्धा बघतोय आपण की कशाप्रकारे वाणाने भरलेला संपूर्ण ताट म्हणजे आरती पूर्ण घेऊन आलेली दिसते सगळं अगदी तयार करून अगदी. आणि खास करून ही बघा पूजा करायला कोण आले, ही छोटीशी आमची
बघतोय आपण की आमची परी अगदी नऊवारी नेसून जुन्या पद्धतीमध्ये या वटा वडाची पूजा करण्यासाठी अगदी सगळं नाकामध्ये वगैरे नथ वगैरे घालून मस्तपैकी तयार होऊन आलेली हसते. थोडी न्यू फॅशन आणि ओल्ड फॅशन आहे एकत्रित करून बघा कशी अगदी सज्ज झालेली आहे. आणि आता बघणार आहोत आपण अगदी नऊवारी नेसून कशा प्रकारे आलेली आहे ती वडाची पूजा करण्यासाठी. तर प्रथम आपण बघतोय वडाच्या झाडासमोर आमचे काकू अगदी रांगोळीच्या म्हणजे आपली गावची जी रांगोळी आहे त्या रांगोळीने रांगोळी काढते. एक साधा काणा म्हटलं जातं साध्या भाषेत. थोडा ओला आहे त्यामुळे दिसत नाही आहे, पुसट दिसतोय त्याच्यामुळे. आणि त्याच्यावरती फुलं म्हणजे त्याची पूजा वगैरे केली करायला सुरुवात केलेली आहे. तर काकूने पूजेला सुरुवात केली आहे वडाच्या झाडाला पूजण्यासाठी. आणि असं वर्षातून एकदा या वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाचं झाड हे खूप जिथे वडाचं तिथे पाण्याचा भाग जास्त आहे असं म्हटलं जातं. आणि वडाच्या झाडाची सावळी ही फार गंधाट असते आणि खूप ऑक्सिजन वडाच्या झाडापासून मिळतो. आणि म्हणूनच याची पूजा खास करून वट पौर्णिमेच्या निमित्ताने वटसावित्री या कार्यक्रमाच्या दिवशी पूजा केली जाते. बघा सगळे अगदी वाहन आणून वाडाच्या समोर बुंद्यासमोर ठेवलेले आहेत. आणि प्रत्येक जण आता एक एक आपली सौभाग्यवती जी आहेत सहशिनी ती पूजा करणार आहे. बघा आणि आत्ता आमचे आले ताई हे बघा पूजा करते. ताईने तर वेगवेगळ्या प्रकारची फळं आणलेली दिसत आहेत वाणामध्ये. हवेचा एवढा जोर आहे की पंटी सुद्धा राहत नाही. बघा एवढी हवा सुटलेली आहे. पावसाचे दिवस जवळ आलेत ना. आणि वटपौर्णिमेला पाऊस लागतो पण यंदा पाऊस लागलेला नाही. लोक भातासुद्धा लावायला सुरुवात करतात. आणि आमच्या या सुवासिनी पूजा करायला आलेत बघा. नाहीतर पाऊस बघतोय मित्रांनो आपण अशा प्रकारे हा वटसावित्रीच्या पूजेचा कार्यक्रम चालू आहे. आणि माझ्यासोबत या संपूर्ण महिला दिसत आहेत आपल्याला या गावातल्या आया बहिणी आपल्या आहेत त्या संपूर्ण पूजनासाठी आलेल्या आहेत. आणि इकडे आमची सूर्यकांता आहे. बघा उशिरा आली आहे जरा थोडीशी पूजायला थोडा तयार व्हायला वेळ गेला असेल. हां आणि सोबत वहिनी सुद्धा आहेत मगाशी बघितलं आपण निघताना.
इकडे कशासाठी म्हणून हा हिरव्या बांगड्या. अच्छा हा बघा आपण बघतोय की हिरव्या बांगड्या सुद्धा ताईने वडाला हिरव्या वहिनीने घातलेल्या. अच्छा हे वस्त्र हा ते बांगडी घातलेली दिसते आणि कापूस कॉटनचं वस्त्र म्हणून चढवलेलं चढवतात ते आणि धूप अगरबत्ती सगळ्या घालून आहे. बघा कशा प्रकारे अगदी छान प्रकारे पूजा केली जाते अगदी विधीपूर्वक. तर असेच आज अनेक ठिकाणी आपल्या या संपूर्ण जगभरात किंवा देशभरात जिथे जिथे वाड्याची पूजा केली जात असेल तसंच आमच्या या सातांबेगावसुद्धा या महिलांची अजी खास करून आज वटपौर्णिमे दिनानिमित्त कशी वटसावित्रीची पूजा म्हणजे त्याची पूजा केली जाते सत्यवान आणि सावित्री या मागची जी आख्यायिका आहे त्या आख्यायिकेला धरून ही अशी पूजा केली जाते. संपूर्ण सौभाग्यवतीने सुहासिनीने केलेली पूजा ही आपण बघतोय. तर आता यापुढे आपला जो पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर वडाच्या भोवती अवतीभोवती फिरण्यासाठी महिलांची जी तयारी चालू आहे ती म्हणजे जो धागा बांधला जातो सात जन्मीचा आणि हा धागा सात जन्मीचा बरोबर आपल्या पतीबरोबर जोडला जायला पाहिजे म्हणून ती तयारी चालू आहे. आणि आत्ता त्यानंतर या वडाच्या भोवती त्या फिरताना दिसणार आहेत. आणि ही कंपनी आले थोडी वाण घेण्यासाठी. हे बघा जे पूजा झाल्यानंतर देव आला आमचा हा पांडे आणि गावगण्या. बघा आमचा गावगण्या आणि सोबत राजू पण आहे. हे वाण घेण्यासाठी अगदी तयारी तर आलेले आहे म्हणजे पूजा झाली की लगेच वाण आम्हाला मिळेल खायला काहीतरी गोड. तर आमच्या वहिनी आता या वडाच्या भोवती काय फेऱ्या मारणार आणि साता जन्माचं आयुष्य मागणार. हा तर ताईने आम्हाला वहिनीने कशा प्रकारे सांगितलंय काय करणार ते. आणि आता आपण बघूया सात फेरण्या मारण्याची जी त्यांची तयारी आहे चालू आहे सगळ्यांची चर्चा कुजबूज चालू आहे ती चालू होणार आहे आता फेऱ्या मारण्यासाठी. आणि आजची वटसावित्रीची पूजा करण्यासाठी खास करून आमच्या या वहिनी येत आहेत भांबीळ वहिनी. त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे या वडाच्या निमित्ताने पूजा करण्यासाठी आणि बऱ्याच वर्षाने पदार्पण केलेलं आहे वहिनीने सुद्धा भांबीड वहिनीने खास करून या ग्रामीण भागामध्ये वडाची पूजा करण्यासाठी पहिल्यांदाच आलेले आहेत. त्यांचं स्वागत करतो मी चॅनलच्या तर्फे. तर पुढे आपण पूजा करायची चल. पुन्हा एक आपल्याकडे नवीन सुहासिनींचं पदार्पण झालेलं आहे आणि यासुद्धा बऱ्याच वर्षाने म्हणजे मला वाटतं पहिल्यांदाच इथं वटसावित्रीची पूजा करण्यासाठी आले आहेत काकू आमच्या. बघतोय आपण की या वटपौर्णिमेच्या दिनानिमित्त ह्या संपूर्ण महिलांचा असा त्यांनी आनंद सोहळा साजरा केलेला आहे आणि महिलांची कुजबूज चालली आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी हा व्हिडिओ आपण नक्कीच बघायचा आहे. तुमच्यासमोर नवीन व्हिडिओ येण्यापूर्वी ह्या ब्लॉगला अगदी सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे लाल बटन दाबायचं आहे आणि घंटी वाजवून ऑल करायचं आहे जेणेकरून संपूर्ण व्हिडिओ या संतोष पडेल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि त्याचा आनंद लुप्त घेता येईल. तर मित्रांनो नक्कीच पावसाला सुरुवात होईल परंतु पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी खूप खूप शुभेच्छा देतो वड्या वटपौर्णिमेच्या दिनानिमित्त व सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन हा ब्लॉग इथेच थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.